मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी महाराष्ट्रात तीव्र आंदोलनं होत आहेत. मनोज जरांगे पाटील हे गेली 8 दिवस झालं उपोषणाला बसले आहेत आणि या सर्वातच लक्ष वेधले ते बीड जिल्ह्यानं. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करत संतप्त जमावाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरती हल्ला चढवला. तसेच माजलगाव येथील प्रकाश चोळुंके या आमदारांच्या घरावरतीही हल्ला चढवला. घराला आग लागलेली असताना संदीप क्षीरसागर यांचे कुटुंब हे त्याच घरात होतं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. यातच विविध पक्षाची कार्यालय आणि घरांना हिंसक जमावांकडून जाळपोळ केल्याच्या घटना देखील घडल्या. यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर आणि कार्यालयाचाही समावेश होता. त्या भयावह प्रसंगाबद्दल संदीप क्षीरसागर यांनी आता फेसबुकवरती एक पोस्ट शेअर करत आपला आलेला भीषण अनुभव सांगितला आहे. तेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी, मुलं आणि सर्व कुटुंब हे घरातच होतं. नेमकं त्यांनी काय म्हणाले जाणून घेऊया. 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझी मुलं, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते. पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बंधू हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आत्ताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल. मराठा आरक्षणासाठी माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने याबाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावा. सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे. अशी फेसबुक पोस्ट शेअर करत संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला करणाऱ्यांवरती 307 कलम लागण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रात मराठा आंदोलन अजून काय रूप घेतं हे पाहण्याजोगे असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.